दिनांक 19/4/2021 रोजी पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यातील फरारी असलेल्या आरोपी यांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार शिरूर तालुक्यात रामलिंग रोड येथे पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली. दिनांक 26/1/2021 रोजी सिटीबोरा कॉलेज रोडवर मोटरसायकलवर येऊन प्रवीण गोकुळ गावाने या युवकावर गोळीबार करून पसार झालेल्या मोरक्यातील आरोपी इसमनामे गणेश चंद्रकांत कुर्लप राहणार शिरूर जिल्हा पुणे हा रामलिंग रोड येथे येणार असल्याचे समजले. लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी गेले असता गणेश चंद्रकांत कुर्लप याला रामलिंगे रोड येथे अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीवर यापूर्वी शिरूर पोलीस स्टेशन येथे खूप गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी हा जानेवारी महिन्यातील जीवघेण्या गोळीबार प्रकरणापासून फरार होता. सदर आरोपी पुढील कारवाईसाठी शिरूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कारवाई अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते अपर पोलीस अधीक्षक, अमृतराव देशमुख उपविभागीय पोलीस अधीक्षक दौंड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, रामेश्वर ढोडगे, हनुमंत पडळकर, दत्तात्रय गिरीमकर, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, प्रसन्नजीत घाडगे, दिनेश कुंभार, प्रवीण पिठले, विशाल कोथळकर, गवळी, अरुण पवार यांनी केली आहे. जनहित न्यूजसाठी सुनीता कसबे, पुणे.